नमस्कार, मी पुष्पा, पुष्पात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला खूप खूप सोप्या पद्धतीचा मैसूर पाक बनवून दाखवणार आहे। अगदी स्वीट होममध्ये मिळतो त्या पद्धतीचा बनवायचा आहे। तीन वाटी साखर घेतली आहे, दोन वाटी तेल घेतलं आहे, हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे, एक वाटी पाणी घेतलं आहे आणि एक वाटी चाळून घेतलेले बेसन पीठ घेतले आहे। आपण एक वाटी पाणी ओतायचं आहे, त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे, तेल ओतायचं आहे, हळद आणि मीठही घालून घ्यायचं आहे। त्याचे पीठ एक वाटी घ्यायचं आहे। हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे। अगदी परफेक्ट छान होते हे। छान बबल्स यायला लागले आहेत, त्याची कन्सिस्टन्सी अजून पातळ आहे। याला 10 मिनिटे लागणार आहेत अजून। अशी छान जाळी सुटत चालली आहे। सतत हे मिश्रण ढवळत राहायचं आहे। तोपर्यंत मी याला तेल लावून घेत आहे। आता छानपैकी हे तेल सुटत चाललेलं आहे आणि हे आता आपलं तयार झालेलं आहे। छान जाळी सुटत चाललेली आहे। आता हे आपण या चाळणीमध्ये ओतूया। छान अशी जाळी येत आहे याला। असं हे पूर्ण ओतून झालेलं आहे आणि 5 मिनिटानंतर आपण याच्या कोड्या पाडणार आहोत। 5 मिनिट झाले आहेत आणि आपण गरम याच्यामध्ये याच्या कोड्या पाडून घेऊयात। अगदी स्वीट होममध्ये मिळतो तसा हा मैसूर पाक बनतो घरच्या घरी। चला तर आपण ओळे काढून घेऊयात। हे आता थंड झालेलं आहे। अशा छान ओळे निघायला लागले आहेत। वाव, किती छान वड्या पडल्या आहेत, अगदी स्वीट होम सारख्या। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।